आपल्या जीवाची बाजी लावून राजस्थान मधील कुख्यात बिष्णोई गँगच्या म्होरक्यांना जेरबंद करण्याची कौतुकास्पद कामगिरी कोल्हापूर पोलिसांनी केली आहे. त्यांच्या या कारवाईमुळे कोल्हापूर पोलीस दलाची मान राज्यभरात उंचावली आहे. या कारवाईत सहभागी असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपण स्वतः एक महिन्याचा पगार देणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली. बिष्णोई गँगवर केलेल्या कारवाईबद्दल पोलीस मुख्यालयात आयोजित विशेष सत्कार समारंभात सतेज पाटील बोलत होते. मोठं ऑपरेशन जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलं. त्यांचं येऊन ऑफिसमध्ये कौतुक करावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून मी स्वतः आज ऑफिसमध्ये आलो, त्यांचं अभिनंदन केलं. डीजींच्या माध्यमातून त्यांना बक्षीस मिळणारच, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून कोल्हापूर म्हणून माझी थोडी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी माझ्या वतीनं त्यांना पाठ थोपटण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटते या कारवाईमुळे निश्चितपणे राज्यातल्या पोलीस दलाची मान ही देशपातळीवर उंचवायला निश्चितपणे या ऑपरेशनमुळे मदत होईल असं मला वाटतं.